आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपुरात पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यात आली वर्ध्याच्या कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंत्री आदित्य ठाकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते कोरोना विषाणू संसर्गाचं संकट दूर होऊन पंढरपूर पुन्हा वारकऱ्यांनी बहरू दे अशी विठ्ठलाकडे मागणी केल्याचं मुख्यमंत्री यावे म्हणाले दरम्यान आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज देहू इथून संत तुकाराम महाराज पैठण इथून संत एकनाथ महाराज अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथून संत निळोबा राय यांच्यासह राज्यभरातून संतांच्या मानाच्या पालख्या काल एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं मोजक्या वारकऱ्यांसह पंढरपुरात दाखल झाल्या कोविड प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरच्या पायीवारीला परवानगी मिळू शकली नाही मात्र एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत विविध उत्सव मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी दिली आहे नागपूर महानगरासह संपूर्ण विदर्भात श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र धापेवाडा इथल्या आषाढी महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आह गेल्या दोनशे ऐंशी वर्षांपासून अखंडितपणे श्री क्षेत्र धापेवाडा इथं मंदिराच्या परंपरेनुसार आषाढी निमित्त परिपाठाचे कार्यक्रम होत असतात अकरावी प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी एकवीस ऑगस्टला ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल जाहीर केलं यासाठी आजपासून येत्या सव्वीस जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा अर्ज सादर करता येतील राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये शुल्क द्यावं राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी ही माहिती दिली राज्यात काल सहा हजार सतरा नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या बासष्ट लाख वीस हजार दोनशे सात इतकी झाली काल तेरा हजार एक्कावन्न रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले राज्यात आतापर्यंत एकूण साठ लाख त्र्याण्णव हजार चारशे एक रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार